माऊली अकॅडमी मध्ये आपले सरांचे स्वागत आहे. आपण जे काही या ठिकाणी विचार करत आहोत त्या ठिकाणी आपला आता हा जो काही व्हिडिओ आहे तो अपूर्णांकाची वजाबाकी, पण तो कशी असताना छेद समान असताना अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची या संदर्भात आपण हा आपला पाचवा व्हिडिओ आहे. आणि यामध्ये मुख्य कारण हे जे काही व्हिडिओ आपण छोटे छोटे बनवत आहोत यामध्ये आपली मानसिकता सुधारण्यासाठी, आपल्याला सराव होण्यासाठी आणि तो पूर्णपणे बघण्यासाठी हे छोटे छोटे व्हिडिओचं बनण्याचं जे काही प्रयोजन आहे. जर आपण जास्तीत जास्त अर्धा घंटाचं जर बनले तर नेमकं आपली बघण्याची मानसिकता तेवढी नसते. या अनुषंगानं या ठिकाणी आपण छोटे छोटे व्हिडिओ बनण्याचं काम करत आहोत, बरोबर. तर या ठिकाणी आपलं फोकस कशावर आहे, जास्त म्हणजे वजाबाकी करत असते वेळेस छेद समान नाही आणि अशा अवस्थेत आपला वजाबाकी अपूर्णांकाची कशी करायची या संदर्भात आपण विचार करत आहोत, बरोबर. तर पहा या ठिकाणी हा तर आपला आपल्या मनावरती मी आता उल्लेख केला आहे, आपल्या मनावरती उदाहरण आपण स्वतः घेऊ शकता. तर इथं या ठिकाणी 3/5 राईट ना मायनस या ठिकाणी 7/3 लिहिला, बरोबर. काही पण तुमच्या मनात येतील ते प्रश्न घ्यायचे, आपल्या दिमागावर प्रेशर न टाकता सहज आपल्याला क्रिया करायची आहे, बरोबर आहे. त्याच्यासाठी आपल्याला आपल्या मनावरती मनामध्ये येतील ते प्रश्न या ठिकाणी मांडण्याचं आपण काम करणार आहोत. आता या ठिकाणी पहा छेद समान आहे नाही, बरोबर आहे. मग छेद समान असताना मी तुम्हाला उल्लेख केला त्या बेरजेच्या गुणधर्मामध्ये जास्तीत जास्त सांगितलं होतं, तर या ठिकाणी मला तेवढं जास्त सांगण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी काय करू शकतो आपण, 3 काय करतो 9 करतो, बरोबर आहे. मायनस या ठिकाणी 5 किती झाली 35 आणि 6 किती झाली 5 या ठिकाणी काय भेटली 15 राईट, ओके 15. आता पहा एक सर्वात महत्वाची बाब मी या ठिकाणी तुम्हाला सांगत पुढे, 9 - 35 आणि 35 - 9 बरोबर किती आणि बरोबर किती राईट. त्याच्यानंतर 3 - 2 किती आणि 2 - 3 बरोबर किती राईट, हे तुम्हाला कळून येईल. आता तर पहा थोडं जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करा, थोडं म्हणजे आपली मानसिकता राईट ठरू द्या. आता पहा आपण इथं समजून घेऊ, 3 - 2 गेले राहिले किती आपलं 1, इथं सुद्धा 3 - 2 गेले राहिले किती 1 राईट आहे. पण आता पहा आता 3 ही संख्या कशी आहे प्लस आहे आणि 2 ही संख्या कशी आहे तर मायनस आहे. आता तुम्ही कोणत्या संख्येला महत्व देणार जास्त, प्लस टा का मायनसला, तर प्लस टा चिन्ह प्लस या संख्येला जास्त महत्व देणार कारण का प्लस संख्या प्लस असते किंवा मोठी असते, बरोबर आहे. दुसरं कारण काय की प्लस संख्या मायनस संख्येपेक्षा कशी असते मोठी असते, मग तिन्ही संख्या प्लस असल्यामुळे उत्तराचं चिन्ह काय या ठिकाणी प्लस आलं. परंतु या ठिकाणी 3 ही आता दोन्ही संख्या कशी आहे प्लस आहे पण 3 या संख्येचं चिन्ह काय आहे मायनस आहे, म्हणजे मोठी संख्या कोणती आहे मायनस आहे. मायनस या संख्येचं चिन्ह आपण या ठिकाणी काय करणार -1 देणार, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असं मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली तर त्याला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आणि मोठी छोट्या सॉरी ते कोणताही गुणधर्म असो मोठी कोणती संख्या असो जर मोठी संख्या मायनस असेल तर त्याला मायनसचं चिन्ह द्यावं लागेल, जर छोटी मोठी संख्या प्लस असेल तर त्याला प्लसचं चिन्ह द्यावं लागेल. एवढंच गोष्ट लक्षात बसते, 3 या संख्येचं चिन्ह मायनस असल्यामुळे आपण -1 दिलं आणि या ठिकाणी या इथं सुद्धा 3 या संख्येचं चिन्ह प्लस असल्यामुळे आपण +1 दिलं, लक्षात आलं. म्हणून या ठिकाणी 15 - 9 गेले राहिले 6, इथं राहिले किती 2 पण कसे -26 आणि इथं सुद्धा काय राहतं 26 पण या ठिकाणी +26 आणि या ठिकाणी -26. तसं या ठिकाणी आपला काय भेटेल या ठिकाणी -26 आणि छेद काय भेटते आपल्याला उत्तर म्हणजे -26/15 आपल्या ठिकाणी उत्तर आलेलं आहे राईट. तर हे तुम्हाला सर्वांना म्हणजे मायनस प्लस हे सुद्धा आपल्या सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे राईट. आता पहा दुसरी घेऊया, 9/3 मायनस आणि या ठिकाणी 6/5 बरोबर किती राईट आहे. हा आता पहा या ठिकाणी काय करता सर्व तेच गुणधर्म, 9/5 किती झाली या ठिकाणी 9/5 45 बरोबर ना, 9/5 45 मायनसचे मायनस घ्या, 3 संख्या झाली या ठिकाणी 18 आणि 6/3 = 15 राईट. आता काय होतं 15 ही संख्या मोठी 18 पेक्षा, तर 15 - 8 गेले बरोबर ना, 5 - जाऊ शकत नाही त्याच्यामुळे 15 - 8 गेले राहिले किती या ठिकाणी 7, इथे किती राहिले आता पहा 3 राहिले, इकडे इकडे दिलं आपण बरोबर आहे 3 राहिले, 3 - 1 गेला 2 आणि छेद किती भेटले आपल्याला सॉरी या ठिकाणी काय 27/15 काय आहे 15 आहे राईट. हा आता काय करायला आहोत, जर आर्थिक संख्येत 5 जात असेल तर या ठिकाणी आपण घालू शकतो त्याला, 3 - 9 काय झाली 27 झाली आणि 3 - 5 काय झाली 15 झाली, 9/5 अंतिम उत्तर या ठिकाणी आपलं आलेलं आहे, कळलं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, 4/2/3 मायनस 6/2 या ठिकाणी 6 घ्या वाटलं असतं काय अडचण नाही. आता काय करायचं 3 + 12, 12 - 2 किती झाले 14, 14/3 काय झाले 3 मायनस इथं 6/6 - 36, 36 - 2 किती झाली 38, 38/6 काय भेटले 6. आता पहा पटीत संख्या आहेत फक्त एकमेव बरोबर आहे, दुसरं काय कारण आहे का या ठिकाणी नाही, पण आपण भागून क्रिया करण्याचं काम करू बरोबर आहे, गुणून सुद्धा करता येतं भागून सुद्धा करता येतं, आपण भागून करूया 14/3 या ठिकाणी कंपल्सरी आहे, ह्या 6 ला आपण काय करू 3 करू कारण का 2 संख्येला भाग जातो, 6
तीनची दुप्पट सहा आहे तर सहाला दोनच भागायचं तर तीन एक या ठिकाणी मायनसचे मायनस घ्या तीन हो तीन एक सॉरी तीन न काढता येणार नाही आपला दोन न काढावं लागेल बे एक बे बरोबर ना बे एक बे एक उरला अठरा अठरा झाली ब्याण्णव काय झाली अठरा आणि छेद या ठिकाणी बेत्रिक सहा म्हणजे इथं छेद तीन तीन आलं नाही या ठिकाणी शेवट काय करणार चौदा मायनस एकोणीस आणि छेद काय भेटले तर तीन राईट हा आता नऊ म्हणजे एकोणीस आणि चौदा तर आता या ठिकाणी चौदा ही संख्या छोटी आहे आणि एकोणीस संख्या मोठी आहे म्हणजे मायनस संख्या मोठी आहे नऊ मधून चार गेले राहिले किती या ठिकाणी पाच संख्येच्या एकच स्थानातून संख्या एकच स्थान वजा करायची नऊ हा एकच स्थान आहे चार एकला एकच स्थान आहे नऊ मधून चार गेले पाच एकामधून एक गेला या ठिकाणी राहिले शून्य आणि शेत काय भेटले तीन परंतु या ठिकाणी मोठ्या संख्येनं कोणतं आहे मायनस म्हणजे उत्तर आपलं काय भेटलं मायनस पाच छेद तीन या ठिकाणी उत्तर आलेलं आलं सर्वांच्या लक्षात तर या पद्धतीनुसार आपला क्रिया करता येते ओके आणखीन आपण काय एक दोन प्रश्न घेण्याचं काम करूया म्हणजे आपले पाच प्रश्न या ठिकाणी पूर्ण होतात बरोबर तर ओके चौथा प्रश्न सहा छेद हो चार मायनस आणि या ठिकाणी दोन छेद काय करता बारा घ्या वाटलं तर ओके हा काही आपल्या मनाने घेऊ शकता ओके आता काय करायचं तर बा हा इथं सुद्धा आपल्याला या ठिकाणी बर याला आपण इथं गुणून करूया काम तर पहा या ठिकाणी काय करणार मी की सहा छेद चार आहे याला मायनस इथं दोन छेद बारा पहिल्या सुरुवातीला जसा तसा प्रश्न लिहायचा दुसऱ्या स्टेपमध्ये विचार करायचा चार ना मी किती गुणलं कितीनं गुणला असता बारा होईल तर या ठिकाणी तीननं गुणलं असता काय होतं बारा होतं खाली या संख्येला गुणलं म्हणजे अंशस आणि छेदस्थानी दोन्ही संख्येला काय करायचं तीनच गुणायचं तीन संख काय झाले अठरा मायनस दोन बरोबर ना आणि छेद इथं सुद्धा काय चार ते बारा इथं सुद्धा बारा म्हणलं तुम्ही दोन्ही पैकी काय घेतो एक कॉमन घेतो एक स्टेप आपण वगळलेली आहे बरोबर आहे काही आवश्यकता काय अडचण येणार नाही वगळलं तरी अठरा मधून दोन गेले तर आठ मधून दोन गेले राहिले सहा तर एक सहा एक घ्या आणि सरळ अठरा मधून गेले सोळा राहणार छेद किती घातले बारा सर्व संख्येला कितना निश्चित भाग जातो दोन भाग जातो बे आठ ते सोळा बे सखम बारा पुन्हा नेमका भाग जातो बे चौक आठ आणि बे त्रिक सहा तर चार छेद तीन आपण या ठिकाणी उत्तर आलेलं आहे राईट तर या पद्धतीनुसार आपला करता येतं त्याच्यानंतर आपला प्रश्न क्रमांक पाचवा म्हणून आपण या ठिकाणी काय करणार आहोत तर पहा चार छेद नऊ मायनस सहा छेद सात बरोबर किती राईट आहे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत आपले इथं सुद्धा सात चौक काय करता सात चौक किती झाली अठ्ठावीस राईट ना मायनस नऊ सखी काय झाली या ठिकाणी चौपन्न आणि छेद नऊ सत्तर किती झाली त्रेसष्ट राईट आता पहा काय होतं आता हा आता एक चौपन्न ही संख्या अठ्ठावीस संख्येपेक्षा कशी ऑलरेडी मोठी आहे मग म्हणजे मायनस या संख्येचं चिन्ह आपल्या उत्तराला काय येणार आहे कारण का अठ्ठावीस पेक्षा मायनस चौपन्न मोठी आहे म्हणून या ठिकाणी चार मधून आठ जाणं शक्य नाही चौदा मधून आठ गेले राहिले किती या ठिकाणी सहा राईट ना आणि इथं राहिले चार चार मधून गेले दोन चिन्ह कोणतं आलं मायनस आणि छेद काय भेटते आपला त्रेसष्ट राईट आता या ठिकाणी पहा सव्वीस ही संख्या तीनच्या पट्टीत नाही सहा आणि तीन नऊ म्हणजे तीनच्या पट्टीत खाली संख्या तीनच्या पट्टीत आहे पण वरच्या संख्या पट्टीत नसल्यामुळे या ठिकाणी अंतिम उत्तर आपलं एवढंच येणार आहे पुन्हा नेमकं दोन नाही खाल्ल्या वरल्या संख्येला जातो भाग पण खालच्या संख्येला भाग जात नाही या अनुषंगाने उत्तर आपलं काय राहील मायनस सव्वीस छेद त्रेसष्ट या ठिकाणी ऑलरेडी राहणार आहे कळालं तर या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला प्रश्न घेण्याचं या ठिकाणी एक नियोजन सांगणार आहे तर ते कशा पद्धतीने प्रश्न मांडायचे बरोबर प्रश्न घेऊन पहा बरोबर तर त्याच्यानंतर म्हणजे उदाहरणार्थ प्रश्न घ्या राईट आहे प्रश्न घेऊन नेमकं तो करण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा नेमकं कमेंटमध्ये सांगायचं किंवा तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटत आहे बरोबर म्हणजे तुम्हाला ह्याच्यातून काही मिळतं का किंवा तुम्हाला ह्याच्यातून ज्ञानार्जनाची साठा तुमचा वाढतो का बरोबर आहे याचा तुम्ही उल्लेख करायला हवा तर पहा तीन छेद चार मायनस सहा छेद तीन बरोबर किती बरोबर आहे छेद समान नसताना आपलं काय अपर्णांकाची वजाबाकी करायची असा गुणधर्म आहे सहा छेद पाच मायनस तीन छेद दोन काही पण लिहू शकता चार छेद बारा मायनस सहा छेद तीन बरोबर किती राईट नऊ छेद सहा मायनस तीन छेद चार बरोबर किती माझ्या मनात जे येतील प्रश्न निर्माण होतील ते मी या ठिकाणी मांडण्याचं काम केलेलं आहे हे जे काय सर्व प्रश्न आहेत हे तुम्ही सर्वांनी करायला हवं अशा पद्धतीने प्रश्न तुम्ही घ्यायला हवेत बरोबर आहे आणि या पद्धतीने तुमचा सराव जास्तीत जास्त चांगला होऊ शकतो बरोबर आहे सर्वांनी या पद्धतीने प्रश्न केल्याच्या म्हणजे प्रश्न सोडवल्याच्या नंतर तुमचं गणित नंबर एक होऊ शकतं चांगलं होऊ शकतं तुम्हाला सर्वांना सहज क्रिया त्याची काय होऊ शकते सुलभ होऊ शकते तर या पद्धतीनुसार आपण अपूर्णांकाची वजाबाकी छेद समान असताना कशा पद्धतीने करायची याचा विचार केलेला आहे आणि या ठिकाणी मला सर्वांना आता या ठिकाणी सांगायचंय की बेरीज वजाबाकी बरोबर आहे
या दोन्हीचे गुणधर्म काय होते, सेम सारखे होते, या दोन्ही गुणधर्माचा आपण या ठिकाणी पूर्णतः विचार केलेला आहे। आता यानंतर जे जे काय प्रश्न असतील बरोबर आहे ते आपले अपूर्णांकाच्या छेद समान असतात अशा संदर्भात असणार आहे, बेरीज करण्यासाठी वजाबाकी करण्यासाठी बरोबर आहे। आता मी फक्त सांगणार त्या ठिकाणी बरोबर आहे, तर आपलं हे बेसिक म्हणून या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। आणि आता पुढचा जो काही गुणधर्म आहे आपण गुणाकार भागाकार बरोबर आहे याचा विचार करणार आहोत, कारण का बेरीज आणि वजाबाकी याचा आपण पूर्णतः विचार या ठिकाणी केलेला आहे। जर आपल्याला स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही ते